2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. नेते दौरे करतायत, पक्षाची बांधणी करतायत, तर दुसरीकडे खासदारकीसाठी इच्छुक असलेले वेगवेगळ्या पक्षात संधी शोधतायत. अशातच एका नावाची चर्चा रंगली आहे. ते नाव आहे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचं. असं काय घडलं की वाघचौरे चर्चेच्या प्रवाहात आलेत? भाऊसाहेब वाघचौरे नेमके कोण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भाऊसाहेब वाघचौरे शिर्डीचे माजी खासदार. याच वाघचौरेंनी 23 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांना शिवबंधन बांधलं आणि त्यांचं पक्षात स्वागत केलं. वाघचौरे ठाकरेंकडे आल्यानं शिर्डीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हे वाघचौरे कोण हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 2009 ला वाघचौरेंनी शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी वाघचौरेंनी रामदास आठवलेंना पराभूत केलं होतं. 2014 च्या निवडणुकीत वाघचौरेंनी शिवसेनेचा भगवा बाजूला ठेवून काँग्रेससोबत हात मिळवत प्रवेश केला. 2014 साली शिर्डी लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली, मात्र मोदी लाटेत युतीच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून वाघचौरेंना पराभव स्वीकारावा लागला. नंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यानं तेथून विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र खासदारकीनंतर पुन्हा आमदारकीलाही अपयश आलं. पुढे 2019 ला भाऊसाहेबांनी शिर्डी लोकसभा निवडणूक अपक्ष उभं राहत लढवली, पण तिथेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. बघायला गेलं तर शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि आता अपक्ष असा वाघचौरे यांचा राजकीय प्रवास राहिलाय. आता ते त्यांची ठाकरेंच्या पक्षात घरवापसी झाली आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं तर या मतदारसंघाचे खासदार आहेत सदाशिव लोखंडे. शिवसेनेतल्या बंडाळीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आता सदाशिव लोखंडे यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाघचौरे हे आव्हान देण्याची चर्चा सुरू झाली आहे. पण भाऊसाहेब वाघचौरे यांच्या एंट्रीने राजकीय समीकरणं कशी बदलतात हे बघावं लागेल. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे या मतदारसंघातून बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले गेले. घोलप यांनी लोकसभा मतदारसंघातील गाठीभेटी आणि पक्षाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवातही केली, मात्र आता भाऊसाहेब वाघचौरे यांच्या एंट्रीने सगळी गणितं बदलू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात कोण असेल हे आगामी काळातच दिसेल. अहमदनगरमधील राजकारणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.